पाण्या घेत होतो, त्याला वेळ जास्त लागायचा भिजवायला स्प्रे, आणि त्या प्रमाणात वेळ वाचतोय आणि त्रास कमी होतो. तो स्प्रिंकलरचा प्रकार असतो, त्याने मनुष्यबळ जास्त लागतं हे अंतर आतरण्यासाठी, ते परत नंतरनं प्लॉट निघून गेल्यानंतरनं गोळा करण्यासाठी वेळ लागतो. तसं हा माणूस, एक माणूस कमीत कमी एका दिवशी 2 एकराचं तरी साधारण हातरू शकतो, म्हणजे कमी वेळात उत्पन्न निघू शकतं. दुसरा विषय म्हणलं तर पाण्याची बचत होती, कमी वेळेत जास्त पाणी मिळतं, आणि पूर्ण रान टॉपूर्ण कोपरे ओले होतात, त्यांनी गारवा टिकून राहतो चांगला. साधारणतः मी याच्यावर आतापर्यंत एकच उत्पन्न घेतोय फक्त कोथिंबिरीचं, यातून मला प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे. साधारणतः एका ही 35 दिवसाचं पीक आहे. पहिल्याच प्लॉटमध्ये मला 4.25 लाख रुपये मिळले होते एकरात. ट्रिपटेकचं हे लेझर स्प्रे फायदेशीर आहे असं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वाटतं. ट्रिपटेकला एकरी खर्च साधारण 16 ते 17 हजार सरासरी खर्च येतो. पैसे झाले तर तुम्हाला 1-3 लाख रुपये पण होतात, नाही झाले तर कमीत कमी 25 हजार रुपये तरी होतात. मी साधारणतः ट्रिपटेकचा तर खर्च पहिल्या पिकात पूर्ण वसूल करतो.